नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. बंडखोर आमदारांच्या विरोधात ठाकरे समर्थकांची निदर्शने. एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची होळी. एक जुलै पासून ताडोबा कोळ क्षेत्र पर्यटनासाठी बंद. डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी दिली माहिती. आणि घरकुल मागणीसाठी वंचिताची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात बंड केला गेला. या सर्व आमदारांच्या विरोधात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रविवारी यवतमाळमध्ये संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढलाय. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून बंड केलेल्या आमदाराविरोधात शिवसैनिक संतप्त आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने तर काही ठिकाणी आमदारांचे कार्यालयावर जाऊन तोडफोड केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनीही शिवसेनेविरुद्ध बंड केला आहे. या सर्व आमदारांच्या विरोधात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रविवारी यवतमाळमध्ये संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करून तीव्र घोषणाबाजी केली. येत्या निवडणुकीत त्या आमदारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव साहेबांचे आहे आणि त्यांच्यासोबत यापुढेही राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गुवाहाटीला आहे, सर्वांना माहीत आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे उद्धव साहेबांच्यासोबत आहे. यासाठीचा आजचा हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक यांचा या बंडखोरामुळे आत्मा दुखलेला आहे आणि या ठिकाणी आक्रमक होऊन स्वयंस्फूर्तीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे. या गद्दारांना येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. आणि आम्ही सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे उद्धव साहेबांचे आहे आणि उद्धव साहेबासोबत यापुढेही राहणार आहे. की पूजा चव्हाण प्रकरणाचं नेमकं जाय काय झालं हा महाराष्ट्राचा जो प्रश्न पडलेला होता ना, तो प्रश्न आम्ही पूर्णपणे उजेडात आणू. आणि त्यांनी बंजारा समाजाची फसवणूक केली आणि बंजारा समाजाची पोरगी मारली आणि बंजारा समाजाची फसवणूक करून राहिला असतो. की बंजारा समाजाला आम्हाला दाखवून द्यायचा आहे की हा माणूस हा त्यांचा नाहीच आहे, हा बेमान आहे, गद्दार आहे, हा बंजाराला समाजालासुद्धा गद्दार आहे. हे सर्व आम्ही जनतेला दाखवून द्या. काय इशारा आपण आता संजय राठोड यांना यापुढे देणार आहे आणि सगळ्या शिवसैनिक कशा पद्धतीने एकवट? संजय राठोड यांना फार प्रेम दिलं आम्ही, त्याला आत्ताही वेळ आहे. त्यांनी आत्ताही नाही का पटकन गुवाहाटी सोडून मातोश्रीमध्ये येऊन जावं, साहेबाची माफी मागून घ्यावी. त्याला आत्ताही चान्स आहे, परंतु जर समजा तो करणार नाही तर त्याला यासमोर जिल्ह्यामध्ये मात्र आम्ही फिरू देणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनामध्ये बंडखोरी निर्माण झालेली आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी त्यांनासुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही या बसा, चर्चा करा, काहीतरी मार्ग निघेल. परंतु या ठिकाणी आजच्या क्षणापर्यंत मार्ग निघाला नाही. या ठिकाणी जवळपास 40 ते 50 शिवसेनेचे आमदार हे बंडखोरी केलेले आहेत. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते, शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेला. विकीबी न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.
आमदार संजय राऊत हे स्पष्टीकरण देत म्हणाले की महाविकास आघाडीत असलेला घटक पक्ष आमचे परंपरागत विरोधक आहेत. भविष्यात आमच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच विरोधात शिवसेनेची लढाई होईल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत, असे देखील ते यावेळी म्हणाले. लहानपणापासूनच हिंदूमध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्याच मार्गाने आतापर्यंत मी मार्गक्रमण राजकारणामध्ये करत आलो. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गैरसमज पसरला जात आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही. कोणत्याही इतर पक्षाच्या नेत्यांचा आमचा संपर्क नाही. आमचं एवढंच आग्रहाचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातली आघाडी शिवसेनेने सोडावी. आम्ही कदापि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. हिंदुत्वाचा विचार हा आमच्या रक्तारक्तात नसानसत असल्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचं संघटन राज्यात राहावं याकरता आम्ही एकनाथ शिंदेसाहेब यांचं समर्थन करत आहोत. कृपया कोणीही गैरसमज करू नये, नागरिकांनी करू नये, जनतेने करू नये, शिवसेनेने देखील करू नये. शेवटी राज्यामध्ये बाळासाहेबांचा विचार हा भविष्यात राहावा हीच आमची सर्वांची इच्छा आहे. गेल्या 13 वर्षापासून माया केअरतर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक बौद्धिक अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते, ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात. त्यांच्याद्वारे आतापर्यंत ज्येष्ठांना 11,000 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत. माया केअर गरजू व्यक्तींना विनामूल्य सुविधा देण्याचे कार्य मागील 13 वर्षापासून करत आहेत. यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेच्या कामात मदत करणे, शासकीय कामात मदत करणे, दुकानातून औषधे आणून देणे, त्यांच्यासोबत बागेत फेरफटका मारणे, व्हिडिओ कॉल करण्यासाठी मदत करणे, त्यांच्यासाठी लिहिणे, वाचणे, मनोरंजनात्मक खेळ खेळणे, तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे यासह अनेक प्रकारची मदत स्वयंसेवकांच्या सहाय्याने पूर्णपणे मोफत केली जाते. सध्या ही संस्था भारतात 39 शहरांमध्ये व UK 4 शहरांमध्ये काम करते. संस्थेचे मागील कामकाज 100 पेक्षा जास्त अपंग व्यक्ती आपल्या घरी बसून करत आहे. यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध होत आहे व तेही आत्मनिर्भर बनत आहेत. या संस्थेच्या मार्फत आतापर्यंत ज्येष्ठांना 11,000 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत. नमस्कार, मी आनंद गोपाळ कानडे. माझं वय सध्या 90 चालू आहे आणि मी आत्तापर्यंत एज्युकेशन कॉलेज ज्याला म्हणतात त्या कॉलेजमध्ये माझी सर्व्हिस झालेली आहे. तिथून मी रिटायर झालो. 30 वर्ष झाली आता त्याला, कारण 60व्या वर्षी मी रिटायर झालो आणि तिथलं माझं आयुष्य फार चांगलं गेलं. आणि आता वृद्धावस्था कशी कठीण जाईल म्हणून मी फारच घाबरून गेलो होतो की आता ही वृद्धावस्था कशी काढायची. परंतु सुदैवाने मला माया केअरचे निमोणकर हे भेटले आणि त्यांच्या सहकार्याने माझी वृद्धावस्था आता फारच म्हणजे व्यवस्थित जाते आहे किंवा सोपी जाते. म्हणजे मला जी कठीण वाटत होतं ते आता सोपं झालेलं आहे. ते माझी सगळी ही बँकेची कामं वगैरे सगळी ती करतात. अगदी कुठलंही काम इतक्या त्वरेने करतात की मला त्याबद्दल फार कौतुक वाटतं. आणि असे सोशल वर्कर चांगल्या प्रकारचे सोशल वर्कर जे उत्साहाने काम करतात अशा प्रकारचे निमंत्रण मला भेटले हे खरोखरच माझं सुदैव आहे असं मी समजतो. तेव्हा मला हे जे माया केअर फाउंडेशनचं जे काय सहकार्य मिळालं आहे त्यामुळे खरोखरच माझी वृद्धावस्था फार कठीण नाही आहे. वृद्धावस्था ही कठीण असतेच पण आता ती फार कठीण राहिलेली नाही, बरीच सोपी झाली. आणि माझं टेन्शन जे आहे ते गेलेलं आहे, ते माया केअरमुळेच गेलेलं आहे. जंगलातील कच्च्या रस्त्यामुळे पावसाळ्यात व्याघ्र सफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात सुमारे 3 महिने ताळोबा पर्यटनासाठी बंद असतो, तर यंदाही 1 जुलैपासून ताळोबा पर्यटनासाठी बंद राहणार आहे. ताळोबा येथील 30 जूनपर्यंतची ऑनलाईन बुकिंग फुल असून 1 जुलैपासून कोवर क्षेत्राची ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे. हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताळोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यामुळे व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते, त्यामुळे ताळोबाचा कोवर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. यंदाही
काही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या 1 जुलैपासून बंद होणार आहे, त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. हमखास व्याघ्र दर्शन होते अशी ख्याती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची झाली आहे, त्यामुळे देश विदेशातील पर्यटक ताडोबा प्रकल्पात पर्यटनासाठी येतात. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वर्षभरात सुमारे 1,94,000 जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे, तर मार्च ते मे 2022 दरम्यान सुमारे 80,000 अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे गाभा क्षेत्र आणि बफर क्षेत्र. आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे निसर्ग पर्यटन आहे ते कोर क्षेत्र आणि बफर क्षेत्र दोन्हीमध्ये विभाजलेलं आहे, किंबहुना बफर क्षेत्रामध्ये आपल्याकडे कोर क्षेत्रापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पर्यटनाचे प्रवेशद्वार आहेत. कोर क्षेत्रामध्ये 6 प्रवेशद्वार आहेत, तर बफर क्षेत्रामध्ये 19 प्रवेशद्वार आहेत. येणाऱ्या 1 जुलैपासून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या नियमावलीप्रमाणे आणि आपला जो मंजूर आराखडा आहे त्याप्रमाणे आपल्याला पावसाळ्यामध्ये 3 महिन्यांकरिता पर्यटन कोर क्षेत्रामध्ये बंद करावं लागतं. त्यानुसार 1 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 कोर क्षेत्रामधील पर्यटन बंद राहणार आहे. तथापि बफर क्षेत्रामधील पर्यटन मान्सूनमध्ये सुद्धा सुरू राहणार आहे. आणि आपण मागील काही वर्षामध्ये आणि यावर्षीसुद्धा जी काही रस्ते पावसाळ्यामध्ये जाण्यायोग्य नव्हती त्या सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती पण आपण केलेली आहे, जेणेकरून पर्यटकांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होऊ नये. आणि या सर्व क्षेत्रामध्ये व येणाऱ्या पर्यटकांकरिता ज्या ॲक्टिव्हिटीज आपण नव्याने सुरू केलेल्या आहे त्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क असेल, बोटिंगची फॅसिलिटी असेल, सायकलिंग असेल, मचान स्टे असेल, अगरझरी आणि बदनापूर येथे राहण्याची कॅम्पिंग साईट असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या पर्यटकांना ताडोबामध्ये मान्सूनमध्ये व्हिजिट करण्याची इच्छा असेल ते नक्कीच ताडोबामध्ये व्हिजिट करू शकतात. वेळ झाली आहे आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपले स्वागत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका कृषी विभागाकडून सेलू गावात 1 दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर राज्य कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भरपूर कॉम्पिटिशन दिसतात, 10-20-20-15-15 आमची पण बॅग आहे पाठीमागे, युरिया आहे, तर या खताचा
जो वापर आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल हे आपल्याला कळेल. तर मातीचा नमुना कसा काढायचा याकडे बोलूया. कामठी येथे कृषी विभागाकडून सेलू गावात एक दिवसीय कृषी कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, खतांचा वापर, विविध सरळ खते वापरणे, पिकांची खतमात्रा बनविणे, सूक्ष्म मूलद्रव्याचे महत्त्व, विद्वान्य खते व त्यांचा वापर, खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याचे मार्गदर्शन करण्यात आले, तसेच तांत्रिक बाबी सांगण्यात आल्या. तर या कार्यक्रमात कृष्मो इको RCF या शेतकऱ्यांना विविध खताबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या विविध योजनेबद्दल सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. आपण आपल्या कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह 25 तारखेपासून सुरू केलेला आहे 1 जुलैपर्यंत. याच्यामध्ये विविध विषय जे आता खरीप हंगामासाठी आवश्यक आहे ते सर्व विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे, त्यांना त्याचं महत्त्व सांगणे, शेतकऱ्याच्या बांधावर त्या गोष्टी करून घेणे, या सर्व बाबी याच्यामध्ये अपेक्षित आहे. जसं मग बीज प्रक्रिया असेल, घरचं बियाणं वापर मोहीम असेल, जे काही बियाणं आपण घरचं वापर करतो त्याची उगवण क्षमता तपासणी असेल, महिला सक्षमीकरण असेल, आणि आज जसा हा इथे कार्यक्रम आहे खत बचतीचा, म्हणजे आता जर आपण पाहिलं तर खताचा वापर थोडासा मोठ्या प्रमाणात होतो आहे, तो तेवढा आवश्यकसुद्धा नसतो. त्यामुळे माती परीक्षणावर आधारित खताचा वापर केला पाहिजे आणि फक्त रासायनिक खताचाच वापर न करता इतर जे पूरक खतं आहे, सेंद्रिय खतं म्हणू आपण त्याला, जैविक खतं म्हणू, हिरवडीचे खतं म्हणू, असे बरेच पर्यायी गोष्टी त्याला आहे. या गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने आपल्या शेतामध्ये वापरल्या तर खताची बचत होईल, सोबत जमिनीचा पोतसुद्धा सुधारेल. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. वणी येथे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात टिळक चौक येथे बंडखोर आमदारांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. वणी येथे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात टिळक चौक येथे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय राठोड, आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्याने या सर्व आमदारांच्या विरोधात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आज मंगळवारला शेकडो संतप्त शिवसैनिकांनी आमदार एकनाथ शिंदे, संजय राठोड व संदीपान भुमरे यांच्या प्रतिमेला चप्पल जोड्याने व पायाच्या लाथीने मारून तीव्र घोषणाबाजी केली आहे. आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरे साहेबांचे आहे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शविले आहे. आमदारांना याच्या पुढे पक्षात जागा नाही, पक्षाच्या जागा देणार नाही हे निश्चित आहे. आणि शिवसैनिक जो गद्दार असतो त्याच्या पाठीशी कधी जात नाही. शिवसेना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये सर्वांमध्ये शाखाप्रमुख गावाच्या शाखाप्रमुखापासून ही मागणी आहे की अतिशय त्याच्यामुळे शिवसेनेला या मतदारसंघाचं जिल्ह्याचं किंवा राज्याचं कुठे गेले, जे गेले त्यांना कशा पद्धतीने लोकांनी पराभव केला. गणेश नाही गेले, साध्या भोवे नावाच्या लहानशा कार्यकर्त्यांनी त्यांना पाडलं. नारायण राणे गेले, पुन्हा पडले दुसरा एक म्हणजे छगन भुजबळसारखा माणूस त्या काळात बंड करून गेला होता. तर बाळा नांदगावकर हा एक साधा नगरसेवक होता, त्या नगरसेवकांनी त्याला पाडलं. त्या इतक्या मोठ्या महाशक्ती ते मोठी बल्लाटी शक्ती वगैरे गेली ना असं काही समजायचं काही कारण नाही. पैसेवाले झाले पक्षाच्यावर, यायचे पैशाची ताकद आमच्या शिवसेनेच्या उपयोगी पडणार नाही. आम्हाला काही गरज नाही, आमचा कार्यकर्ता भाजी भाकर खाऊन पक्षाला मतदान करून पक्षाला मोठं करण्याचं, मान्य उद्योगजींचा हात बळकट करायचा, हाच आमचा हेतू आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. खारंगणा मोरंगणा येथील गरजू नागरिकांना घरकुल न देता इतरांना घरकुल देण्यात आले आहे. तसेच तेथील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना त्याचे पट्टे देण्यात आले नाही. प्रशासनाने तात्काळ तेथील गरजू नागरिकांना घरकुल व घरपट्टे देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खारंगणा मोरंगणा येथील ग्रामस्थांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खारंगणा मोरंगणा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही आगरगाव पळसगाव नांदोरा येथील
सर्व गावकरी लोकांना आम्हाला म्हणजे सिलिंग धारक म्हणून नमूद केलेलं आहे आणि ते शासनाने आम्हाला 1998 पासून ती जमीन आमच्या नावावर करून दिली आहे, परंतु 7-12-8 आणि तो नकाशे पूर्ण आमच्या नावावर करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आजपर्यंत आम्हीच दाखवून दिले आहे. आम्ही कोर्टामध्ये केस टाकली, कोर्टामध्ये केस टाकून आम्ही ते जिंकलं आहे, परंतु काही दिवसापूर्वी दिवसापूर्वी आम्हाला म्हणजे त्या कोणीतरी असा अन्य ओळख न ओळखता ते त्या लोकांना आम्हाला म्हणजे सांगितलं आहे की या मोहल्ले नावाच्या व्यक्तीने आपल्या नावावर जमीन करण्याचा म्हणजे हट्ट धरला आणि काही म्हणजे अमिष्ट दाखवून तो आपल्या शासनाकडून म्हणजे जमिनीचा ताबा मिळवण्याचं करत आहे. त्यासाठी आम्ही सगळे लोक भूमिहीन लोक इथे येऊन कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो. आम्ही त्यांना एकच विनंती करतो की सर्व गाव म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व जे सिलिंग धारक आहे त्यांना न्याय मिळून द्यावा आणि आमची जमीन आम्हाला वापस करण्यात यावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहू असे आम्ही त्यांना नमूद करू देतो आहे. आगरगाव पैतगाव इथची सिलिंगधारक लोक आम्ही 28 लोक आहे आणि आमच्या नावानं नकाशे आणि 7-12 पूर्ण आम्ही महाराष्ट्र स्टेट बँकेचं कर्जसुद्धा उचललं आम्ही त्या जमिनीवर, पण आम्हाला त्या जमिनीचा अद्याप 22 वर्षापर्यंत ताबा मिळाला नाही आणि जे शिलिंगधारक लोक आहे काही मरण पावले, त्याकरता आम्ही ह्या कलेक्टर साहेबाच्या इथं येऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं आम्ही 28 लाभार्थी लोकांनी आणि आमचा 28 लोकाचा जे प्रश्न आहे निराधार लोकाचा हा प्रश्न आम्हाला साहेबाकडून न्याय मिळाव यासाठी आम्ही सविस्तर लोक या जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयामध्ये येऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि योग्य रीतीनं आम्हाला न्याय मिळाव, अन्यथा नाही न्याय मिळाला तर आम्ही समोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नंतर हायकोर्टामध्ये त्यांनी त्या जमिनीचा 28 लोक उभे करून आणि अज्ञात लोक उभे करून त्यांनी आपल्या त्या जमिनीचा हक्क मिळवून घेतला, त्याकरिता आम्ही सगळे लोक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही त्यांना सविस्तर निवेदन दिलं. निवेदन देऊन आम्हाला न्याय मिळाव यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आणि अन्यथा न्याय न मिळाला आम्ही समोर सगळे 28 लोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कामठी येथील ग्रामीण भागात शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, तर या मेळाव्यात शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देखील काढण्यात आली. कामठी येथील ग्रामीण भागात जिल्हा परिषद मार्फत चालविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आज गावात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढत गावातील घरोघरी विद्यार्थ्यांची व पालकांची शाळाबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता गावात ही प्रभात फेरी काढण्यात आली. ही मोहीम संपूर्ण राज्यात चालविण्यात येत असून मागील 2 वर्षात कोरोना काळात शाळा बंद असताना ग्रामीण भागात शिक्षणाविषयी जनजागृती करून विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता ही मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येत असल्याचे परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले. तर यावेळी मोफत पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप देखील करण्यात आले. हे आता म्हणजे 2 वर्षापासून शाळा कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, मुलांना शाळेत येण्याचा आनंद व्हावा आणि म्हणून हे शाळापूर्व तयारी मुलांना एक प्रकारे अनपेक्षितपणे खेळाच्या माध्यमातून मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून हा शाळापूर्व तयारी मिळावा. अंगणवाडीचे जे दाखलपात्र मुलं असतात, बाहेरून येणारे कॉन्व्हेंटमधले जे पहिलीतले मुलं असतात, तर पहिलीतल्या मुलांसाठी म्हणून हा शाळापूर्व तयारी मिळावा घ्यायचा आहे. काय करतात गावामध्ये गावात प्रभात फेरी केल्यानंतर ते शिक्षणाची वातावरण निर्मिती करायची आहे. शाळा सुरू झाली असं पालकांना सांगायचं आहे, जाणीवजागृती करायची आहे शाळा सुरू झाल्याबद्दलची जाणीवजागृती आणि परत पालकांनी यात सहभागी व्हावं.
VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.